नमस्कार, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वटपौर्णिमेचा संपूर्ण पूजाविधी काय आहे, वडाच्या झाडाची पूजा कशी करावी, पूजेचा शुभ मुहूर्त काय असेल, त्यानंतर पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे, तर हे सर्व आपण प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वप्रथम पूजेसाठी काय साहित्य लागतं तर ते बघून घेऊया। इथे मी एक तांब्याचा तांबा घेतला आहे, त्यामध्ये म्हणजे आपल्या तांब्यावर पाणी लागेल। नंतर दोन गुळ खोबऱ्याचे नैवेद्य असे बनवून घेतलेले आहेत। वडाला बांधण्यासाठी दोरा घेतलेला आहे। त्यानंतर इथे तूप, नंतर कापूर घ्यायचे आहेत, निरंजन तयार करून घेतलेले आहेत आणि एक दिवा घेतलेला आहे। कापसाचे वस्त्र घ्यायचे आहे। त्यानंतर सुपारी, 1 रुपयाची नाणी लागतील। आंबे घ्यायचे आहेत नैवेद्यासाठी। नंतर इथं ओटीचं साहित्य घेतलं आहे, ब्लाऊज पीस, गहू 1 रुपयाची नाणी, त्यानंतर काही शृंगाराचं साहित्य असेल तर ते घ्यायचं आहे। नारळ घ्यायचं आहे ओटीसाठी। नंतर इथे आपल्याला 5 सवाशिण यांची ओटी भरावी लागते, तर त्यासाठी मी इथे असे ओटीचं साहित्य तयार करून घेतलेलं आहे। आंबे, आंब्यालाही दोरा बांधून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे ओटी असे पिशवीमध्ये तयार करून घेतलेले आहे। त्यानंतर इथे काही थोडे गहूसुद्धा लागतील आपल्याला, तर थोडे वर गहू घेतलेले आहे। नंतर हळद, कुंकू, अक्षता, फुलं, विड्याची पाने घ्यायची आहेत, 4 विड्याची पाने लागतील आणि बाकी अशी वेगवेगळ्या प्रकारची फुलं घेतलेली आहेत। नंतर धूप, दीप, अगरबत्ती हे सर्व साहित्य लागेल। बसण्यासाठी आसन लागेल। नंतर आपल्याला हात वगैरे पुसण्यासाठी काही कापड वगैरेही घ्यायचं आहे सोबत। तर अशा प्रकारे हे सर्व साहित्य आपल्याला पूजेसाठी लागणार आहे। आता आपण पूजा करण्यासाठी वडाच्या झाडाजवळ आलेलो आहोत आणि सर्वप्रथम आपल्याला वडाच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे आणि पाणी अर्पण करत असताना एक मंत्र म्हणायचा आहे, तर तो म्हणजे वट सिंचामि ते मूलम सलिलैर मृतोपमहि यथा शाखा प्रशाख भिवृद्धोऽसि त्वं महितले तथा पुत्रैश्च पौत्रैश्च संपन्नं कुरु मां सदा। मंत्र थोडा अवघड आहे, मी तुम्हाला स्क्रीनवर देते, तो तुम्ही वाचून तिथे म्हणू शकतात। त्यानंतर पाणी अर्पण केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम दिवा लावायचा आहे, तर मी इथे तुपाचा दिवा लावून घेतलेला आहे। आणि कोणतीही पूजा असली तर आपण अग्निसाक्षीने सुरुवात करत असतो, तर त्यामुळे आपण आधी दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे। त्यानंतर इथे मी 4 विड्याची पाणी घेतलेले आहे, म्हणजे 2-2 विड्याची पाणी इथे ठेवलेले आहे आणि 2 विड्याच्या पानांवर आपल्याला प्रथम आपल्याला सुपारी म्हणून गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे आणि दुसऱ्या पानावर सुपारी म्हणून सती मातेची स्थापना करायची आहे। तर अशा 2 देवी देवतांची आपल्याला आधी स्थापना करून घ्यायची आहे। ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा नावाने ओळखली जाते, म्हणजे ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते। सुवासिनी महिला या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करत असतात। वास्तविक पाहता वट सावित्रीचे व्रत हे 3 दिवस केले जाते, म्हणजे हे 3 दिवसीय व्रत असते। ज्या महिलांना संपूर्ण 3 दिवस व्रत करणे शक्य नाही, त्या महिलांनी केवळ वटपौर्णिमेच्या दिवशी विधिवत हे व्रत करावे असे शास्त्रात सांगण्यात आलेले आहे। तर बघा, इथे सर्वप्रथम मी इथे गणपती बाप्पाची स्थापना करून गणपती बाप्पाची पूजा करून घेतलेली आहे। पंचोपचारे, हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहिलेली आहेत आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य सुद्धा गणपती बाप्पाला दाखवलेला आहे। त्यानंतर आपल्या सती मातेचीही पूजा करून घ्यायची आहे, तर सती मातेलाही आपण हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहायची आहेत आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य समोर दाखवायचा आहे। तर आता इथे मी माझ्या अनुभवानुसार एक तुम्हाला सांगते की जेव्हाही आपण सुपारी वगैरे घेतो तर त्या अशा थोड्या मोठ्या आणि जाडसर ज्या सुपाऱ्या असतात तशा घ्या, कारण इथे कसं वडाच्या झाडाच्या अवतीभोवती माती किंवा दगड वगैरे असतात, तर त्यामुळे ती सुपारी वगैरे व्यवस्थित स्थापन होत नाही त्यामुळे। तर आता बघा, इथे मी सतीमातेचीही पूजा करून घेतलेली आहे, 2 देवी देवतांची पूजा करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करायची आहे। तर वडाच्या झाडाला सुद्धा आपण हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहायची आहेत आणि वडाच्या झाडाला नमस्कार करायचा आहे। त्यानंतर कापसाचे वस्त्र वाहायचे आहेत आणि आंब्याचा नैवेद्य सुद्धा आपण वडाजवळ ठेवणार आहोत।
निसर्गत दीर्घायुष्य असणाऱ्या वृक्षाचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड, पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे. एखाद्या जातीचा वृक्ष एकदा पवित्र मानला की त्याची सहसा तोड होत नाही. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून पौर्णिमेपर्यंत ते हे त्रिरात्र व्रत करावे असे सांगितले आहे. 3 दिवस जर उपवास करणे अशक्य असेल तर त्यांनी फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा. म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी जर सकाळपासून जोपर्यंत तुमची पूजा होत नाही आणि एकदा पूजा झाल्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकतात असाही तुम्ही उपवास करू शकतात. किंवा सकाळपासून ते मग म्हणजे काही जण संध्याकाळी उपवास सोडतात किंवा संपूर्ण दिवस रात्र करून दुसऱ्या दिवशी सकाळी सुद्धा तुम्ही उपवास सोडू शकतात. अशा प्रकारे तुम्ही वटपौर्णिमेचे व्रत किंवा उपवास करू शकतात. त्यानंतर ओटी भरायची आहे तर ओटीमध्ये इथे मी ब्लाऊज पीस, गहू, 1 रुपयाची नाणी, हळद, कुंकू, शृंगाराचं साहित्य घेतलेलं आहेत, नारळ ठेवलेलं आहेत. म्हणजे खणाराची ओटी आपण भरलेली आहे आणि ओटीलाही हळद, कुंकू, अक्षता वाहून घ्यायचे आहेत, नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला धूप, अगरबत्ती ओवाळून शेवटी गणपती बाप्पाची आरती आणि वटसावित्रीची आरती म्हणायची आहेत. या दिवशी सर्व विवाहित स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून मला व माझ्या पतीला आरोग्य, संपन्न आयुष्य लाभू दे, तसेच धनधान्य, मुले, बाळ, संसाराचा विस्तार होऊन भरभराटी होऊ दे असे वडाच्या झाडाची पूजा करून आपण प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर झाडाभोवती धागा गुंडाळून 3, 5 किंवा 7 परिक्रमा करायच्या आहेत. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावं, दीर्घायुष्य प्राप्त व्हावं म्हणून वडाच्या झाडाची पूजा करत असतात. धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षाचे मोठे महत्व सांगितले आहे. हे झाड त्रिमूर्ती म्हणजेच सालात विष्णूचे, मुळामध्ये ब्रह्म आणि फांद्यांमध्ये शिवाचे प्रतीक आहे. म्हणजे या झाडामध्ये त्रिमूर्तीचा वास असतो. हे झाड दीर्घकाळ अक्षय राहते म्हणून त्याला अक्षयवत असेही म्हणतात. सौभाग्यवतीचे वरदान मिळण्याबरोबरच आरोग्यासाठीही या वटवृक्षाची पूजा केली जाते. भगवान शिव देखील वटवृक्षाखाली ध्यान धारणा करत असत. वटवृक्ष अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. देवते समान मानले जाणारे वटवृक्ष सर्व मनोकामना पूर्ण करण्याचे केंद्र मानले जाते. त्यामुळेच वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा करण्याचे महत्व आहे. तर यंदा वटपौर्णिमेचा सण हा 21 जूनला शुक्रवारी साजरा केला जाणार आहे. तर पौर्णिमा तिथी ही 21 जूनला शुक्रवारी सकाळी 7:31 सुरू होईल ते दुसऱ्या दिवशी 22 जूनला सकाळी 6:34 संपेल. आणि वटपौर्णिमा पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो म्हणजे 21 जून शुक्रवारी सकाळी 5:24 ते 10:30 असणार आहे. तर त्यामुळे तुम्ही सकाळच्या वेळेत या वेळेत तुम्ही शुभ मुहूर्तावर पूजा करू शकतात किंवा तुम्हाला जमेल त्या वेळेत दिवसभरात तुम्ही कधीही पूजा करू शकतात. पौराणिक मान्यतेनुसार सावित्रीने तिच्या पतीचे म्हणजे सत्यवानाचे प्राण वडाच्या झाडाखालीच परत मिळवले होते. म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करत असतात, आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात आणि वटसावित्रीचे व्रत करत असतात. तर वडाला 7 फेरे मारून शेवटी जो धागा उरतो तर तो तिथेच झाडाला गुंडाळून द्यायचा आहे. आणि संपूर्ण पूजा झालेली आहे वडाची. आणि त्यानंतर शेवटी 5 किंवा 7 सवाष्ण स्त्रियांची ओटी भरायची आहे. गहू, 1 रुपयाची नाणी आणि आंबा हे फळ देऊन 5 किंवा 7 स्त्रियांची ओटी भरायची आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही शुक्रवारच्या दिवशी नक्कीच वटपौर्णिमेचा सण साजरा करायचा आहे, अशा प्रकारे पूजा करायची आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.